दूध किंवा खवा वापरून जर आपण गाजराचा हलवा बनवला तर तो पटकन खराब होतो असं होऊ नये म्हणून आपण एक सिक्रेट साहित्य वापरतो आहे, जेणेकरून आपला गाजराचा हलवा कमीत कमी 15 ते 20 दिवसांसाठी आरामात टिकेल. त्याचबरोबर हलव्याचा रंग बदलू नये म्हणून आपण काही टिप्स वापरणार आहोत. सुरुवातीला काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात. इथे आपण 1/2 किलो गाजर खिसून घेतला आहे, त्याचबरोबर काही ड्रायफ्रूटचे काप, 1/2 वाटी तूप आणि 1/2 वाटी साखर घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आणि यामध्ये घेतलेलं सर्व तूप वितळवून घ्यायचं आहे. आपण एकाच वेळी सर्व तूप घालायचं आहे. तूप हलकंसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप तळून न घेता कच्चे देखील वापरू शकता. आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स हलकेसे तळून घेऊयात. या इथे आपले सर्व ड्रायफ्रूट्स तळून झाले आहेत. आता आपण यामध्ये खिसलेलं गाजर घालूयात आणि तुपामध्ये थोडंसं भाजून घेऊयात. आपल्याला यामध्ये दूध किंवा पाणी नाही घालायचं, त्यामुळेच आपल्याला हे सर्व गाजर तुपावरतीच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल. गाजर भाजत असताना ते मंद आचेवरच भाजायचं, म्हणजे ते करपत नाही आणि आतपर्यंत शिजलं जातं. या इथे आपण साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी मंदाच्यावर गाजर भाजून घेतलं आहे आणि आपल्या गाजराचा रंग देखील बदलला आहे. गाजर भाजून घेतल्यानंतर त्याचा रंग बदलतो, त्याचबरोबर ते आतपर्यंत शिजले जातात. त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची. साखर घातल्यानंतर गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे आणि मंदाच्यावर हे सर्व परतून घ्यायचं आहे. साखर विरघळल्यानंतर गाजराचा हलवा थोडासा पातळ होतो. तुम्ही बघू शकता आपल्या हलव्यातील साखर थोडीशी विरघळल्यानंतर आपला गाजराचा हलवा थोडासा ज्युसी झाला आहे. आपल्याला यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये दूध किंवा खवा घालण्याची गरज नाही. ते सिक्रेट साहित्य म्हणजे दूध पावडर. इथे आपण 1/2 किलो गाजरासाठी 10 ग्रॅम दूध पावडर वापरतो आहे. आपण ही दूध पावडर या हलव्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व एकदा मिक्स करून घेऊयात. दूध पावडर घातल्यानंतर ज्याप्रमाणे खवा घालून केलेला गाजराचा हलवा लागतो त्याचप्रमाणे हा गाजराचा हलवा लागतो. त्याचबरोबर दूध पावडर घातल्यामुळे तो गाजराचा हलवा खूप दिवसांसाठी टिकतो. आपण हा गाजराचा हलवा बनवताना यामध्ये खूप साऱ्या टिप्स वापरल्यात. त्यामध्ये पहिली टिप म्हणजे आपण हा हलवा दूध न टाकता बनवलेला आहे, त्यामुळे तो हलवा खूप दिवसांसाठी टिकतो. त्याचबरोबर गाजर शिजवत असताना त्यावरती झाकण नव्हतं ठेवलं. झाकण ठेवल्याने झाकणाला थोडासा घाम येतो आणि त्या घामाचं पाणी हे हलव्यामध्ये पडतं, त्यामुळे तो गाजराचा हलवा पटकन खराब होतो. त्याचबरोबर या हलव्याचा रंग बदलू नये यासाठी आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे. ती म्हणजे गाजराचा हलवा सुरुवातीला शिजवून घ्यायचा आणि या शिजलेल्या हलव्यामध्ये साखर घालायची. आपण शिजलेल्या हलव्यामध्ये साखर घातल्याने त्या हलव्याला चकाकी येते आणि त्यामुळेच आपला हलव्याचा लाल रंग हा जशाच्या तसा राहतो. बघा, या ठिकाणी आपण साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हा हलवा परतून घेतला आणि आपला गाजराचा हलवा शिजलाय देखील, त्याचबरोबर तो थोडासा कोरडा देखील व्हायला लागलाय. आपण आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी मंदाचेवर हा सर्व हलवा शिजवून घेऊयात. बघा, या ठिकाणी आपला गाजराचा हलवा तयार झालाय आणि हा हलवा एकदम कोरडा झालाय. त्याचबरोबर या हलव्याचा लाल रंग हा जशाचा तसा आहे, त्याचबरोबर याचा सुगंध देखील खूप सुंदर येतो आहे. हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला टोटल 25 ते 30 मिनिटे लागली आणि आपला हलवा खूप छान असा झाला आहे. त्याचबरोबर हा हलवा चवीला देखील खूप सुंदर झाला आहे. आपण यातीलच काही हलवा वाटीमध्ये काढून घेऊयात. मी तुम्हाला हा हलवा जवळून दाखवते. खूप छान झाला आहे आणि रंग देखील खूप सुरेख आला आहे. अशाच पद्धतीने खूप साऱ्या टिप्स वापरून बनवलेला गाजराचा हलवा तयार आहे.